चलो फायनली आपण जवळच्या देवळात जाऊया. सगळ्या बाईक्स आपल्याकडे इथे लागलेल्या आहेत. ऑल ब्युटीज. इथे समोर देऊळ आहे, तिथे आपण शंकराचं मंदिर आहे, तिथे आपण थोडंसं दर्शन घेऊया. हे बघा, चेरांचं मस्त असं देऊळ बांधलेलं आहे जुना काळी, आणि खूप छान वाटतं. क्लायमॅटसुद्धा खूप छान आहे. आपलं इथे कॉटेज आहे समोर मित्राचं छोटंसं. तर चला थोड्या टायमाने आपण बीचवर पण जाणार आहोत. पहिलं श्री शंकराचं दर्शन घेऊया. असा हा गाभार आहे, इथून प्रवेशद्वार बनवलेला आहे. हा इकडे समुद्राकडे रोड जातो. असं काही चिरांच्या विटांचं बनवलेलं मंदिर आहे पूर्ण. मस्त वाटत, शांत. इकडे हनुमंताचं मंदिर आहे, आणि इकडे उत्तरेश्वर मंदिर असं नाव देण्यात आलेलं आहे. तर बघूया. काम चालू आहे. इकडे गणपती बाप्पाचं आहे. सगळं आहे आपण. मस्त चिरांच्या विटांचं बनवलेलं मंदिर आहे, खूप छान दिसत आहे. इथे नंदीचं स्थान आहे. फायनली इथे काल भैरवाचं सुद्धा मंदिर आहे छोटंसं. इथलं दर्शन झालेलं आहे, आणि इथे हनुमंताचं मंदिर आहे समोरच. इथून हनुमान मंदिर इथून एंटर होतं. गाभार आहे हनुमंताच्या देवळाचा. आता तुम्हाला मी बाहेरून सगळा मंदिराचा पूर्ण भाग दाखवणार आहे. ॲक्च्युली जबरदस्त असतं स्ट्रक्चर आहे, आणि चिरांच्या विठांचं बांधकाम हे खूप चांगल्या पद्धतीने इथे केलेलं आहे. जर कधी दिव्यागरला तुम्हाला यायचं असेल तर नक्की या मंदिरात या. खूप असं चांगलं स्ट्रक्चर आहे.
मंदिराचं हे बघा. थोडीशी छोटीशी विहीर आहे, पाणी आहे तिच्यात भरपूर, जबरदस्त असं आणि एकदम क्लिअर पाणी आहे. म्हणजे पाणी हे थोडं गोडतच असणार. चला बघूया. ही आहे मंदिराची बॅक साईड. हे आपलं मित्राचं कॉटेज आहे, त्याच्यानंतर ओळख करून देतो. आणि हे असं बॅक साईडून खूप छान आणि मस्त वाटतं देऊळ. जबरदस्त असं खूप छान. ॲक्च्युली हे जे बनवलेलं आहे ना, त्याची कला खूप अतिशय सुंदर आहे. खूप छान असं वाटतं आहे. आणि हे मंदिराचं हे डायरेक्शन पण खूप छान दिसतं. तर बघूया, हे ह्यांच्या आंघोळी झालेल्या नाही आहेत अजून. मी लवकरच उठलेलो आहे, थोडासा व्ह्यू घेतलेला आहे, तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर बघूया. हे आपल्या मित्राचं रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट मीन्स घरगुती सी प्रसाद रिसॉर्ट. मेन्शनमध्ये तुम्हाला आय बटन्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर देणार आहे, सगळं घरगुती जेवण वगैरे सगळं मिळतं, नॉनव्हेज व्हेज. परत त्याच्या कॉन्टॅक्समध्ये इथले वॉटर स्पोर्ट्स पण तुम्ही करू शकता. तर आज बघूया आपल्याला काय काय करता येतं ते. चलो फायनली आपण इथून निघतो आहे. फायनली आपण डिवायगरला बाय बाय करतोय, कारण की ॲक्च्युली बीचवर जायचं प्लॅन करणार होतो, बट खूप लेट होणार आहे. कारण मुरुड ते अलिबागला आपल्याला मेन सिटीमध्ये येईपर्यंत आज खूप ट्रॅफिक लागेल, त्यामुळे कुठेतरी मध्यंतरी चांगलं हॉटेल मिळालं तर जेवणार आहोत आणि नंतर पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करणार आहोत. सो प्रोफेशनली बाईक आपली डेल्टा, नेक्स्ट टाइम आपण परत येणार आहोत. प्रियंकाला घेऊन थोडीफार एन्जॉय केली, जास्त नाही केली आहे, कारण वेळ तसा आपल्याला पुरेसा मिळाला नाही आहे. कारण आपल्याला काल यायला पण उशीर झाला आणि आज थोडंसं रात्री खूप एन्जॉय केल्या कारणाने लेट उठलो आणि लवकरात लवकर आपल्याला थोडं निघायचं पण होतं. सो नेक्स्ट टाइम आपल्याला चांगली एन्जॉय करता येईल. आता आपण इथून मेन हायवे पकडणार आहोत जेटीवर जाण्यासाठी. रस्ते थोडेसे खराब आहेत,
डेल्टाला ऑफ रोडिंगची सवय राहिलेली नाही आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. आणि तसं पण आज आपल्याला लवकरच जायचं होतं, कारण की आज दोघांचे बर्थडे सेलिब्रेट करायचे आहेत आपल्याला. एक म्हणजे सुजितचा बर्थडे आज, आणि त्यानंतर आपला मोठा भाऊ अजित दादा याचा पण बर्थडे आहे. तर थोडंसं सेलिब्रेशन आहे संध्याकाळी. वाव, सो डेल्टा ॲक्च्युली रात्री दिव्यागरमध्ये थंडी होती, साधारण 10 नंतर भरपूर थंडी होती. सगळीकडे तेच आहे. अलिबागमध्ये पण 10 नंतर जास्त थंडी चालू होते, त्याच्या आधी थंडी जास्त नाही आहे. अजूनही टुरिस्ट लोक येत आहेत संडे असूनही. मस्त व्ह्यू आहे. चला आता हा राईट साईडला बोर्ली मांडल्याच्या सिटीमध्ये जातो, आणि हा लेफ्ट साईडला आपली जेटी. आपण हा लेफ्ट साईडचा रोड धरून जेटीवर लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. काल आपल्याला संध्याकाळी जास्त क्लिअरिटी मिळाली नसेल बहुतेक गोप्रोमध्ये, पण आज थोडंसं लोकेशन खूप चांगलं आहे, समोरचा व्ह्यू पण खूप चांगला दिसतोय. आणि त्यापेक्षा आता हे डेव्हलपमेंट रोड जे डेव्हलपमेंट झालेले आहेत ना, अति उत्तम. बाईक चालवायला पण खूप मजा येते. गेल्या 10 वर्षापूर्वी आम्ही यायचो तर रोड एकदम खराब असायचे, पण आता लाजवाब. डेल्टाचा स्पीड तुम्ही बघू शकता. मिनिमम 100 स्पीडनी चालली आहे, पण आपण स्लो जाऊया, कारण जनावर वगैरे भरपूर आहेत रोड मध्ये. ओ नाईस परफॉर्मन्स यार डेल्टा, एकदम फ्री झाली गाडी. मजा आली, मस्त लॉंग राईड झालेली आहे. एक्सपिरियन्स पण मला जबरदस्त आलेला आहे हिमालयनवर, आणि पूर्ण कम्फर्टेबल वाटते बाईक, कारण तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे मी कंटिन्यू डेलीला घरून कॅफेमध्ये नेतो, त्यामुळे माझं बॅलेन्सिंग, ब्रेकिंग आणि स्पीड याच्यावर खूप कंट्रोल जबरदस्त बसलेला आहे. आणि हेवी गाडी असल्या कारणाने गाडी अशा रोडला चालवायला खूप मजा येते. पण जेवढी आपल्याला कॅपेबल आहे स्पीड आपल्या बाईकचं, तेवढंच आपण चालवण्याचा प्रयत्न करा, कारण ॲक्च्युली तेवढी गाडी आपल्याला कंट्रोलसुद्धा करता आली पाहिजे. इसिको खेते राईट अँड ड्रायविंग. वाव वाव, एक नंबर. इकडचा व्ह्यू पण छान दिसत आहे, या साईडचं जबरदस्त असं लांब डोंगराळू भाग आहे. वा वा वा, डेल्टाला पण जोश आलाय. डेल्टा अस्ती 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 डेल्टा कंट्रोल. हा
त्या तिथे समोर जेटी आहे. चला फायनली जेटीवर पोहोचलेलो आहोत. अरे गाडीवाल्याने अभी ठोक दिया होता बसवाल्याने, साले हॉर्न पण नाही देत. आणि आपलं नशीब सुद्धा चांगलं आहे, बोट लागलेली आहे म्हणजे येत आहे. जबरदस्त. चलो. अरे बापरे बहुत ही गर्दी है. वही तो है ना. सो भरपूरच गर्दी आज. अरे बापरे या बोट मध्ये चान्स मिळेल की नाही जाण्यासाठी. सो फायनली मस्त क्लायमेट वाटत आहे पूर्ण याच. एकदम आज पण लाटा एकदम शांत आहेत. फायनली डेल्टा गुड परफॉर्मन्स बेटा, जबरदस्त. 100 वरती अजून गेली असती पण मीच थोडासा स्पीड कमी केला, कारण की आपला मला तर वाटते बहुतेक हा फ्रंट टायर गेलेला आहे. हे तुम्हाला दिसत असेल थोडेसे क्रॅक पडत चाललेले आहेत टायर्समध्ये. आणि एक साईडहून थोडासा हे झालेला आहे. ठीक आहे, बघूया घरी पोचल्यावर विचार करू या गोष्टीचा. अजून आपले रायडर्स आलेले नाही आहेत, कुठे आहेत काय समजत नाही. ओके अमोल आला. चला फायनली चान्स भेटला आहे आणि मस्त असा हो जबरदस्त. एक काम फत्ते झालंय की आपल्याला गाडी लावायला जागा परफेक्ट मिळालेली आहे. फायनली गाडी पार्किंग व्यवस्थित झालेली आहेत सगळ्यांच्या. हा असं मस्त की स्कॉटचं पाहिजे पडेल. परफेक्ट सगळं बसलेलं आहे. आता बघूया पुढे जाऊन आपण कुठेतरी जेवायला थांबूया, कारण 2 वाजून गेलेले आहेत. हा ॲक्च्युली कालच्या बोटपेक्षा ही मोठी बोट आहे, याची कॅपॅसिटी जास्त असणार आहे. फायनली सगळा स्कॉट फ्रेश आहे एकदम मस्त. एक राईड झाली बरं वाटलं, 2 महिन्यानंतर आपण ही राईड केलेली आहे. अमोलजी पण खुश आहेत, रोहन पण आहे, अमोय पण खुश आहे, संकेतजी पण खुश आहेत. तिकडे काही जण फोटोशूट करतायत. चला तर भेटूया आता मोबाईलवर. एन्जॉय तर भरपूर केला सगळ्यांनी. 4-5 वाजता आम्ही जागे होतो, मस्त बीचवर वगैरे फिरत होतो. मस्त वाटलं, थंडी पण जास्त नव्हती, थोडीफार होती नॉर्मल, त्यामुळे थोडंसं एन्जॉय पण भरपूर करता आलं. पण थोडंसं मिस आमचं जरा सकाळी झालं आहे, सकाळी थोडा आम्हाला वेळ नाही मिळाला कारण लेट उठलो, त्यामुळे बीचवर वगैरे जाऊ शकलो नाही. जास्त रोहित ला विचारूया. रोहित तुला काय वाटलं? काय सर
तुला कसं वाटलं? मस्त, एक नंबर, एक नंबर ना. ही आपली मला तर वाटते चौथी का पाचवी राईड आहे. मस्त मजा येते. छोट्या छोट्या आराम पण भेटतो, मस्त जरा रिलॅक्स फ्री वातावरण, मस्त थंड असं, एक नंबर, क्लायमेट इज बेस्ट. बाकीचा स्पॉट तिकडे चर्चा चालू आहे. नेक्स्ट राईड कधी करायची अशी चर्चा चालू आहे. काय जेवायचं काय नाही जेवायचं हे सगळे ते मेन ग्रुप जे आमचे मेंबर्स आहेत ते म्हणजे अमोल, अमोल मॅनेजर, संकेत कॅशियर, आणि कॅशियर तिकडे संकेत अजिंदा, आणि इव्हेंट मॅनेजर अमोल. चला बघू पुढे उतरल्यानंतर कुठे बसून थोडस शूट करता येतं का बघू आपण. नाव सांग. मोहम्मद रेहान. कुठला? पुणे. पुण्यावरून. आपला एक नवीन सबस्क्रायबर झालेला आहे, त्याने आता जस्ट आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे. बघ ब्लॉग उद्या येईल नक्की. ओके, बघ सगळ्या व्हिडिओ कशा वाटल्यात, कमेंट्स कर, लाईक कर, ठीक आहे, मित्रांना शेअर कर. चला फायनली दिघीपोर्टला पोचलेलो बऱ्याच वेळानंतर, कारण कालच्या बोटपेक्षाही खूप मोठी आहे. तुम्ही बघू शकता भरपूर गाड्या राहिल्या त्याच्यात, त्यामुळे थोडीशी लेट आली आणि लेट सुटली आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला वेळ झालेला आहे. इथे बाकी इथला प्रवास एक नंबर आहे, खूप एन्जॉय करता येतं. या रूटनी येत असाल तर एक दिवशी नक्कीच या रूटनी तुम्ही दिव्याघरला किंवा श्रीवर्धनला जाऊन खूप एन्जॉय करून या. चांगलं आहे, शांत ठिकाण आहे आणि खूप मजा येते. सो बघूया आता उतरून पुढचं कुठेतरी जेवायचं आपण बघूया. मुरुडमध्येच बहुतेक आपल्याला जेवायला जायला लागेल. ठीक आहे, चलो. सो रेडी वन्स मोर, याच्यात घेतोय निंजाचा एक्झॉस्ट आपण ऐकूया. आमय एकदा कर. सो फायनली पटापट, अरे त्याला असा बसो. चलो अपना रूट, तो अपना रूट है. फाइनली आता आम्ही इथून आपल्याला थोड्या अंतराने आपल्यापासून वेगळ्या रूटने चाललाय, तर थोडंसं काम आहे आणि आपण अलिबागच्या रूटने चाललेलो आहोत. सो चलो निकलते हैं. बाहेर तर आपण पडलेलो आहोत, आता रूट बघूया. बस चलो. फायनली आपली प्लॅनिंग ट्रिप सक्सेसफुली झालेली आहे, बाईक राईड अलिबाग टू दिव्यागर, आणि खूप एन्जॉय करता आला.
थांबायचं आहे. बस चल नीट बसलास. ए चल पुढे. चलो चलो मला वाटलं तो आमाईच्या बाईकवर बसतो का मागे. हो 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 काय क्लायमेट आहे जबरदस्त. ए मला वाटतं शिप बंद पडलेली आहे की समजत नाही आहे. खूप मोठी आहे. चलो अभी घर पे पोहोचना है. छोटा आपला एक नवीन सबस्क्रायबर झालेला आहे. असं वाटलं की जरा बरं वाटतं की म्हणजे एखाद्याला बाईकचा ज्याला क्रेज आहे ना त्यालाच माहिती आहे. ज्याला फिलिंग येते ना बाईक बघितल्यावर. कारण बहुतेक आता 100% लोकांपैकी 95 लोकांना बाईक्स ह्या आवडतातच आवडतात. मग एजचा कोण एवढा विचार करत नाही की ते माझं एज एवढंच आहे एवढा आहे. पण त्या लहानपणापासून अगदी म्हातारा होईपर्यंत बाईकचे फॅन्स आहेत. ओहो सामने जॅग्वार आ रही आहे न्यू मॉडल जबरदस्त. तर बघूया नेक्स्ट संडेला काय प्लॅन होतोय काय. पण चाललंय प्रयत्न कुठेतरी छोटा मोठा एक व्हिडिओ अपलोड करावा यूट्यूबवर. तर बघूया कसं काय प्लॅन होतो काय. कुठेतरी जाऊया कारण प्रियंका पण मागे लागले कुठेतरी जाऊया. तर बघूया आपण शॉर्ट कुठे व्हिडिओ किंवा शॉर्ट राईड कुठे करता येत असेल तर आपण पुढल्या नेक्स्ट संडेला करूया. तर बघा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. प्लीज लाईक शेअर कमेंट्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सो देखेंगे. उतर. फायनली आंबोय चाललेलं आहे इथून. आम्ही या रूटने चाललेलं आहे तळ्याला आणि आपण अलिबागला चाललोय या रूटने. फायनली सगळा स्कॉट हॅपी ना. आम्हाला भेटतोय आणि जस्ट एक बाईकवर आपला एक इन्स्टाला फोटो. जर इन्स्टाला आपले फॉलोअर्स नसाल तर प्लीज जेम्स रॉय 86. चलो बाय. चला आम्ही आम्ही जर उठल्या चाललेला आहे.